नागपुर शहर में नशे का जाल बढ़ता ही जा रहा है। शहर के क्राइम ब्रांच पेट्रोलिंग के दौरान एमडी के साथ एक आरोपी को गिरफ्तार किया है। प्राप्त जानकारी के अनुसार 20 जून को क्राइम ब्रांच की एक टीम नंदनवन पुलिस थाना क्षेत्र में पेट्रोलिंग करी थी। पेट्रोलिंग के दौरान पुलिस को आरोपी अब्राहम अहमद अंसारी पर संदेह आया और संदेह आने पर जब पुलिस ने उसकी तलाशी ली तो उसके पास से 8.91 ग्राम एमडी बरामद की गई, साथ ही एक तलवार भी बरामद हुई है। पुलिस ने एमडी जब्त कर आरोपी को गिरफ्तार कर लिया है। आरोपी पर इसके पहले भी मामले दर्ज होने की जानकारी क्राइम ब्रांच की ओर से दी गई है। आगे की जांच चल रही है। 20 जून ला क्राइम ब्रांच एक पथक आमच्या नेतृत्वाखाली अवैध धंद्याविरुद्ध कारवाई करण्यासाठी बाहेर पडले असता एक संशयित इसमाला मी थांबवलं होतं, चेक केलं असता त्याच्याकडे 8.91 ग्रॅमचा एमडी म्हणून आलेला आहे आणि तो आम्ही जप्त करून ताब्यात घेतलेला आहे। एनडीपीएचच्या कायद्याची जे काही तत्व आहे त्यांचं पूर्ण पालन करण्यात आलेलं आहे आणि त्याच्या आरोपीचं घरझरती घेतली असं त्याच्यामध्ये एक लोखंडी तलवार पण मिळालेली आहे। त्याबरोबर नंदनवन पोलिसांनी इथे गुन्हा दाखल करून पुढील तपासासाठी त्यांच्या हातात दिलेलं आहे। आरोपीचं नाव आहे अब्राहम अहमद अन्सारी आणि तो 24 वर्षाचा आहे। त्याच्यावर यापूर्वी एक चोरीचा आणि एक 363 गुन्हा दाखल आहे आणि त्याच्यामध्ये अजून पुढील चौकशी नंदनवन पोलीस करत आहे, त्याचबरोबर क्राईम ब्रँच देखील समांतर तपास करत आहे। त्याबद्दल अजून चौकशी चालू आहे, त्याच्यामध्ये अजून नाव नक्की निष्पन्न झाल्यानंतरच त्याबद्दल आम्ही आपल्याला कळवू। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसी की रिपोर्ट।